नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 80% लोकांना जवळजवळ आता पचनाच्या समस्या जाणवू लागलेल्या आहेत. त्याचबरोबर पोटामध्ये गॅसेस होणे, ॲसिडिटी होणे, पोट साफ न होणे आणि या 80% लोकांमधील 90% महिलांना हा आजार जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. थायरॉईडची समस्या जाणवायला लागलेली आहे. काही बायकांच्या चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या निर्माण झालेली आहे. हे सर्व निघून जाऊ शकतं. त्याचबरोबर पोटाचा जो घेर आहे तो सुटण्याची समस्या अपचनामुळे निर्माण झालेली आहे. पोट साफ न झाल्यामुळे निर्माण झालेली आहे. हे सर्व समस्या ज्या आहेत त्या सहजरित्या निघून जाऊ शकतात. फक्त एक गोष्ट आपल्याला नित्यनियमाने पाळायची आहे, ती म्हणजे या एका वेळी फक्त तुम्हाला जेवण जे आहे ते करायचं नाही, अजिबात करायचं नाही. ज्या वेळेस तुम्ही खूप रागामध्ये असाल, खूप नर्वस असाल किंवा खूप उदास असाल, तुम्हाला मध्ये अजिबात मूड नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला अजिबात जेवण करायचं नाही. कारण जेव्हा आपण रागात असतो किंवा उदास असतो तेव्हा जे आहे ते मेंदूमध्ये विविध रासायनिक घटक बनत असतात, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर खूप फास्ट रीतीने होत असतो. आणि ह्याचा सर्वात जास्त जो परिणाम आहे तो आपल्या पचन संस्थेवर होत असतो. आणि मग ॲसिडिटीची समस्या असेल, गॅसची समस्या असेल, पोट साफ न होण्याची समस्या असेल, ही समस्या त्या जाणवते. आणि मग भूक न लागणे, पोट व्यवस्थित साफ न होणे, त्यामुळं पोटाचा घेर सुटणे, या समस्या ज्या आहेत त्या जाणवत असतात. जास्त ज्या वेळेस माणूस जास्त रागामध्ये असतो आणि अशा वेळी जर तुम्ही आहार केला, जर तुम्ही त्या अशा वेळी जेवण जर केलं, तर रागामध्ये तुमचं जे टेस्टोस्टेरॉनचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं असतं. हे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि कार्टिसॉल याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असतं. या दोन्हीच्या कमी जास्तपणामुळे ओठावर किंवा चेहऱ्यावर बायकांच्या, विशेषतः बायकांच्या चेहऱ्यावर अनावश्यक केस जे आहेत ते वाढत असतात. त्याचबरोबर गर्भाशयाचे जे आजार आहेत ते वाढत असतात या समस्येमुळे. काही वेळेला इस्ट्रोजिनचं प्रमाण जे आहे ते इस्ट्रोजिनचं प्रमाणसुद्धा वाढतं. आणि हे इस्ट्रोजिनचं प्रमाण वाढलं की मग मायग्रेनची समस्या, अर्ध डोकं दुखणे या ज्या समस्या आहेत त्या महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतात. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही तुमचं स्वतःचं निरीक्षण तुम्ही केलेलं असेल, ज्यावेळेस तुम्हाला जास्त राग येतो आणि तुम्ही जर जेवण केलेलं असेल तर तुम्हाला सतत ढेकर येतात, अन्न पचत नाही, जळजळ व्हायला सुरुवात होते, तर यावेळेस एक गोष्ट कटाक्षाने टाळायची आहे. तर काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्हाला खूप राग आलेला असेल, खूप चिडचिड झालेली असेल, आता ह्या गोष्टी आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये सहज घडून येतात. ऑफिसचं टेन्शन असतं, घरामधली टेन्शन असतं, तर आपण नर्वस असतो, चिडचिड आपली होऊन जाते. तर ज्या वेळेस तुम्हाला या पद्धतीची चिडचिड होत असते त्यावेळेस तुम्ही जेवण जे आहे ते अजिबात करायचं नाही, जोपर्यंत तुमचा मूड चांगला होत नाही तोपर्यंत. एखाद दिवशी आपण उपाशी राहिले तर काही बिघडत नाही, शरीराचं कोणतंही नुकसान होत नाही. त्या उलट जर तुम्ही टेन्शनमध्ये, तुम्ही नर्वस असाल किंवा खूप रागामध्ये असाल आणि तुम्ही जर आहार घेतला तर तुम्हाला खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. तुम्ही ही गोष्ट कटाक्षाने पाळा, बघा तुमची ॲसिडिटीची समस्या जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली दिसेल. पोट साफ न होण्याची समस्या जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली दिसेल. 80% लोकांना या समस्या ज्या आहेत त्या जाणवू लागलेल्या आहेत. फक्त ते टेन्शनमध्ये किंवा रागामध्ये असताना किंवा खूप नर्वस असताना जेवण जर केलं तर या समस्या ज्या आहेत त्या खूप जाणून येतात. म्हणून तुमची मानसिक स्थिती जी आहे ती चांगली होत नाही तोपर्यंत तुम्ही ते आहार अजिबात करायचा नाही. तुमचा मूड सुधारण्यासाठी तुम्ही गाणं ऐकू शकता, तुमच्या मित्रांशी बोलू शकता. तुमचा मूड जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात आहार करायचा नाही. ही गोष्ट कटाक्षाने टाळून बघा, तुम्हाला ॲसिडिटीची समस्या पूर्णपणे निघून गेलेली दिसेल, पोट साफ न होण्याची समस्या निघून गेलेली दिसेल. ह्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे तुम्हाला कमी झालेल्या दिसतील. ज्यांना हे समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपाय आहेत. पण हे जी समस्या आहे, हे जे आहार करण्याची जी सवय आहे ती तुम्ही टाळून बघा, तुमच्या बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या सहजरित्या कमी होऊन जातील, निघून जातील. तर ही गोष्ट तुम्ही अवश्य पालन करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.